आज आपण भोपळ्याचं सूप तयार करणार आहे. त्यासाठी आपण अगोदर भोपळा घेतलेला आहे. तो भोपळा आपण कुकरमध्ये शिजवून घेऊया. मी भोपळा घेतला आहे. भोपळ्यामध्ये आपण एक टोमॅटो टाकूया आणि एक कांदा. चार पाच लसणाचे कांदे ते आपण कुकरमध्ये 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेऊ. अशा प्रकारे आपला भोपळा शिजून झालेला आहे. त्याला आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया, पेस्ट करून घेऊया. अशा प्रकारे आपली भोपळ्याची पेस्ट तयार झालेली. तिला आपण आता फोडणी देऊ. फोडणीसाठी आपण आता 1 चमचा तेल घेऊया. तेला फोडणीसाठी आपण तेल घेऊया. तेलामध्ये जिरं, पेस्ट टाकूया. पाणी टाकून मिक्स करूया. या अशा प्रकारे पात्र झालेलं पाहिजे. त्यानंतर आपण साधा मस्त मीठ टाकू, मिक्स करून एक उकळी येईपर्यंत गॅस बंद करू. सूपला उकळी आलेली आहे. आपण गॅस बंद करू. आता आपण सर्व करून घेऊ. सूप तयार आहे. पण चीज आणि थोडीशी कोथिंबीर टाकून सर्व करूया. तयार आहे आपलं भोपळ्याचं सूप.